कांग्रेस पार्टी के विरोध में प्रतिक्रिया देते हुए धर्मपाल मेश्राम ने कहा कि कांग्रेस ने यह तय करने के लिए हर संभव कोशिश की है कि महाराष्ट्र में जातिवाद गतिविधियां हो। जनता को यह बताना है कि संविधान खतरे में है, मुसलमानों को यह बताना है कि इस्लाम खतरे में है। ऐसा करके कांग्रेस राजनीतिकरण करती रही है। एनसीपी ने पश्चिम महाराष्ट्र में जाति का राजनीतिकरण किया है। खरतर औरंगाबादच्या कालच्या सभेमध्ये राजसाहेब असं बोलले माझ्या ऐकिवात आणि माहितीप्रमाणे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण सुरू झालेलं आहे। खरंतर मी म्हणेन की राजसाहेबांनी जी काही भूमिका मांडली ती त्यांच्या पक्षाची आहे, परंतु जर मला या संदर्भाने विशेषत्वाने आपण विचारणार असाल तर माझं मत असं आहे की काँग्रेसच्या निर्मितीनंतर आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला ज्या ज्या गोष्टी आवश्यक होत्या आणि वाटत गेल्या सत्ता हस्तगत करण्यासाठी आणि ती कायम टिकवण्यासाठी त्या त्या गोष्टी काँग्रेस करत आलेला आहे। मग जातीयवादाची निर्मिती असेल किंवा त्याला खतपाणी घालण्याचं काम असेल, जर या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या दलितांना भडकायचं असेल तर काँग्रेस सांगत आली की संविधान खतरे में है, मुस्लिमांना सांगत आली की इस्लाम खतरे में है, या पद्धतीनं सांगत जायचं आणि दलित आणि मुस्लिमांची मतं घेत जायची आणि आपलं राजकारण करत जायचं हा काँग्रेसचा घोषा राहिलेला आहे। काँग्रेसच्या नंतर जेव्हा सोनिया गांधीच्या विदेशी मुळाच्या मुद्द्यावर शरद पवार साहेबांनी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती केली त्यातही मराठा समाजाचं, दुर्दैवाने मला हे म्हणावं लागत आहे की मराठा समाजाचं बाहुल्य असलेला हे राष्ट्रवादी काँग्रेस हा काही राजकीय पक्ष नाही। अनेक विद्वानांनी विचारवंतांनी हे मांडलेलं आहे, म्हणलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हा राजकीय पक्ष नसून सत्ता हस्तगत करण्यासाठी जमा झालेल्या सुभेदारांचं एक कडबोळं आहे आणि ते खरं आहे। आणि मग त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषत्वाने त्यांनी जातीपातीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला। मी राज ठाकरे साहेबांच्या मताशी पार्शियली सहमत आहे, परंतु माझं म्हणणं पुन्हा असंच आहे की काँग्रेसच्या निर्मितीनंतर काँग्रेसनंच संपूर्ण देशामध्ये जातीपातीचं राजकारण केलेलं आहे आणि जे आता या राजकारणाला भविष्यात पुढे नेता येऊ शकणार नाही। जातीपातीचं राजकारण या देशातली बहुसंख्य जनता, या देशातली संपूर्ण जनता भविष्यात स्वीकारणार नाही आणि आज त्याची प्रचिती तुम्हाला निश्चितपणाने यायला लागेल। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.